तरीच म्हटलं. तू तुझा विचार कसा काय बदललास? तुझ्यासारखी माणसं कधीच बदलत नाही. करेक्ट. आता बडबड करत बसू नकोस. तुला माहिती आहे मी कुठे चाललोय. मी घाबरत नाही कोणाला. मी जाणार. जा ना मग. अरे जा, करत जा. मी तुला थांबवत नाहीये. आणि तू घाबरत नाहीस ना? मारुमतीला सांगून जा की मी संजनाशी लग्न करायला चाललोय. आणि तुझा प्रॉब्लेम काय माहितीये तुझा? तुला संजनाशी लग्न करायचंय आणि अरुंधतीला सोडायचंय. हे नाही तू माझ्या भानगडीत पडू नकोस. नकोस. मला गोष्टी मॅनेज करता येतात. हो, तू मॅनेज केलंयस ना दोन बायकांना गेली 15 वर्ष. नाही सॉरी, 12 वर्ष मॅनेज केलंयस. मुलांचं काय रे? हा, अभिषेकचा विश्वास तू मिळवलास ना. त्याला जे ऐकायचं होतं तुझ्याकडून तेच त्याला सांगून की माझं काही संबंध नाही ती संजना पाठीमागे लागली. त्याने तुझ्यावर विश्वास ठेवलाही कारण तो तुला देव मानतो. तुझ्या मुखातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द तो झेलतो. भोळा आहे रे तो, त्यामुळे विश्वास ठेवतोय तुझ्यावर. पण यश तर काय? यश तसा नाही. काल रात्री जेव्हा त्याला कळलं की तुझं आणि संजनाचा अफेअर आहे, तो चिडला. आणि आज दोन्ही भाऊ गेटवरती उभे आहेत. खरं खोटं करत विश्वास नाहीये तुला माझ्यावरती? बघ ना, तुझी दोन्ही मुलं त्या गेटवर उभी आहेत. अरे बघ, खरंच बघ. अभिषेकला विश्वास आहे की तुझं आणणार नाही. आणि यशला खात्री आहे की तू नक्की जाशील. एकाचा विश्वास तू खोटं बोलून का होईना कमावलायस. आणि एकाला तुझ्यावरती विश्वासच नाही. आणि जर का तू आत्ता गेलास ना, त्या दोघांचाही विश्वास गमावशील. अरे त्यांच्या लग्नाचं वय आहे, तुझं नाही. विचार कर. अनिरुद्ध, तू एवढी तयारी केलीयस? अख्ख जग करोनाने थांबलंय आणि तू? हे बाबा, आपल्या लग्नाच्या दिवशी तू हाच होता प्लीज. काय असेल, छान दिसशील. सिरियसली नाशील ना? ओके, लवली. अनिरुद्ध, निर्णय तुझा आहे. बोला मॅडम. आमचं लग्न आहे आज. नाव सांगा. संजना दीक्षित आणि अनिरुद्ध देशमुख. अजून अर्धा तास आहे. 9 चा मुहूर्त आहे. आपण बसा. हो, तोपर्यंत माझे यजमान सुद्धा येतील.
काय रे झाली की नाही तयारी? आय विशाखा, तयारी झाली पूजेची? हो झाली आई. आणि काय रे तुला सांगितलं होतं पाटा काढायला, काढले का? काढले ना. अगं दोनच, आणखीन दोन लागतील. बरं काढतो. अरे देवा, अहो त्या आठवल्यानं फोन करायचा होता, केला का तुम्ही? अगं अभि करणार होता. हजारदा तुम्हाला सांगितलंय स्वतःची कामं दुसऱ्यांना ढकलू नका म्हणून. करा ना तुम्ही स्वतः फोन त्यांना. करतो करतो, पण जरा शांतता राख. आई आई अगं नको हायपरो, सगळी कामं झाली, तू शांत बस बघू. काय शांत बसू, सांग. कोणती गोष्ट शास्त्राप्रमाणे करायची ठरवल्यानंतर ती व्यवस्थित व्हायला नको का? आई आपण डोकं खराब करतात माझं. खरं काय गारू, तुझं लग्न आणि तूच काम करतेस. अहो अप्पा कामं नाही करते. आई ना माझा आजचा चहा लागतो ना तो दिला, आणि तुमची गोळी विसरला तर पूजेच्या वेळेला त्रास व्हायचा तुम्हाला. पटकन चहा दे मला. हो पण तुम्ही तर तू आता पटकन चहा दिलास तर मला जाऊन पटकन तयार होता येईल. चहा दे. हो आता तर धीरही धरवत नाहीये तुला. काय रे अनिरुद्ध, तू असा उभा कायस? बैस की. नाही अप्पा, लवकर चहा घेतो आणि तयार होतो. तुम्ही पण तुमची तयारी करा, उरलेली कामं करतो. सुधीर मामा झालं तुझं इकडचं सगळं? चल आपण आठवले काकांना फोन करायचा आणि त्यांना भेटून. काय हे आजी, काय झालं माहितीये? पुरे गप्पा नंतर. आज आधी भरपूर कामं पडली. अरे तू असाच सुंभासारखा उभा राहणार आहेस का? आता आलायस ना तर मला जरा मदत कर ना. जा ते पाठ कुठे शोध आणि इथे आणून ठेव. शोधायची काय गरज नाही, पाठ तिकडे ठेवले. जा घे तिकडचे. अगं बाई संजनाचा फोन द्या. हॅलो हॅलो अरुंधती. अगं संजना कुठे आहेस तू? कधी येतेस? वाट पाहतोय आम्ही तुझी. हॅलो अनिरुद्धला फोन देतेस प्लीज. हो देते दे. हे घ्या आणि तिला लवकर यायला सांगा. हॅलो अनिरुद्ध, तू अजून घरीच आहेस? निघाला नाहीस? मी तुला सांगितलं ना सारखं सारखं फोन करू नकोस. अरे पण ये ना लवकर, उशीर होतोय. येतोय. कधी? अरे नऊचा मुहूर्त आहे अनिरुद्ध, किती वाजलेत बघ ना. येतोय म्हटलं ना. काय रे कुठे निघालास? नाही कुठे नाही, पुढच्या आठवड्यात कॉन्फरन्स आहे ना, त्याच्याबद्दल बोलत होत. अच्छा आता कुठे जात नाहीस ना? नाही. मग ठीक आहे, चल मी येते लवकर. बाहेर पडू मी. तो बाहेर यश थांबलाय आणि सगळे जागे. आता काय कारण सांगून बाहेर पडू? मॅडम, तुमचे यजमान आले का? नाही अजून. आता आम्हाला थांबता येणार नाहीयेत, पुढची लग्न खोळंबलेत. मी आलोय संजना. मला वाटलं तू आजही मला फसवशील. येणार नाहीस. हे सगळं तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे मला चांगलं माहिती. आज कसा नाही येणार? थँक्यू, मी गुरुजीने सांगून आले. गुरुजी माझे यजमान आले. कुठे आहेत? हे काय? तयारी झाली. अरे गौरी यार कुठे आहे? हा आहे का त्यात बघ. हा आहे आहे. नमस्कार देशमुख साहेब. अरे गुरुजी नमस्कार नमस्कार. या 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 या
विमल अगं गुरुजींसाठी पाणी आण. या गुरुजी या बसा. वा छान एकदम लग्नाचा थाट मांडलायत मस्त. मग या गुरुजी. नमस्कार. हो दीर्घायुष. दीर्घायुष गुरुजी. अहो बाहेरचा फ्लेक्स पाहिलात की नाही तुम्ही? मुलांनी खास तयार करून घेतला आई वडिलांसाठी. चांगलाय चांगलाय. दरवर्षी सत्यनारायण असतो तुमच्याकडे. आता लग्न आहे, हल्ली हे एवढं कोण करतो गुरुजी? अहो मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. नाही यातला गमतीचा भाग आपण सोडून देऊ, पण गेली 25 वर्ष आमच्या सुनेनं आमच्यासाठी आमचं सगळं सगळं केलं. मग तिच्यासाठी आम्ही थोडस केलं तर बिघडलं कुठं? आनंद वाटण्यातच महत्व आहे. अगदी बरोबर बोललात. बरं तुम्ही काय घेणार? चहा कॉफी दूध? चहा. चहा चालेल. हो विमल चहा टाक ना गुरुजींसाठी. अहो काय हे कपट तसं उडत ठेवून आलात. ओप्पा साहेब, लग्न कोणाचं आहे? अनिरुद्धच ना. गुरुजी तुम्ही म्हणत असाल ना तर मी एका पायावर तयार आहे. काय बोलताय? चला तयारी करूया. अनिरुद्ध रावांना बोलवा. तू म्हणतेस बरोबर. किती वर्ष तू माझ्यासाठी खूप केलंस, आता त्याची परतफेड मला करायला झाली. करूया आपण लग्न. मी पळपुटा नाही आहे, गैरफायदा घेतलेला नाही आहे मी तुझा. माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. तू माझ्याबरोबर असताना तू फक्त माझी असावीस असं मला वाटतं. ही मुलगी मला जशी समजून घेते ना तसं मला या जगामध्ये कोणीच समजून घेणार नाही असं मला पहिल्या दिवसापासून वाटत. मी वाट बघतोय उद्याच्या दिवसाची. आधी नको नको म्हणत होतो पण आता मलाही हवंय आपलं लग्न व्हायला. मग चल माझ्याबरोबर. कुठे? मंगळसूत्राशिवाय लग्न करणारच का तू? मॅडम अजून आपल्याला 10 मिनिटं फक्त थांबता येईल. तेवढ्या वेळेत समजा ते नाही आले तर आपल्याला हे लग्न कॅन्सल करावं लागेल. कृपया त्यांना लवकर फोन करून बोलून घ्या. माझं खरंच खूप खूप प्रेम आहे तुझं. संजना मी निघालो होतो, अगदी वेळेत निघालो होतो, पण केदारने घोळ घातला. अभिषेक आणि यश बाहेरच उभे होते, मला बाहेर नाही पडता आलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहिती आहे मी तुला दुखावलंय, पण मी तुला वचन देतो आपण उद्याच्या उद्या जाऊन लग्न करूया. कसं मॅनेज करायचं ते मी बघतो. प्लीज मला एकदा समजून घे. आणि वेड्यासारखं काही करू नकोस प्लीज. आय लव यू संजना. आय रिअली लव यू. चला 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 लग्न घटिका समीप आलेली आहे चला. अरे साले साहब अपने जीजाजी को काला टीका तो लगा, किसी की नजर नहीं लगी. वाह वाह अनिरुद्ध राव, अहो तुमच्याकडे बघून तर मला सिनेमाच्या फ्लॅशबॅक मध्ये गेल्यासारखं वाटतंय. हो ना अनिरुद्ध, चलूया खालती सगळेजण जमलेत, गुरुजी आलेत, विधी उरकून घेऊ. अरे बाबा हे राहिलं कण. वा 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 बाबा आजीनं नवारी साडी नेसली, सगळ्या कसल्या दिसत आहेत. चला ना लवकर चला 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 या 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 चला. अप्पा. अरे वा ईशा छान छान, आता पुढचा नंबर तुझाच लावावा लागेल. छान दिसतेस. आधी गुरुजींच्या पाया पडून घे गुरुजी. आई मी छानच दिसते ना विशाखा, तू छान दिसते. अप्पा
आई तुम्ही सांगा छान दिसते ना. अगं तुम्ही दोघेही सुंदर दिसताय. अनिरुद्ध रावाना बोलवा. आलेत आलेत आलेत. नवरदेव तयार आहेत. या अनिरुद्ध राव. ओम स्वस्ति नेंद्रो वृद्ध स्रवा स्वस्ति न पुषा विश्ववेदा स्वस्ति न सार्क्ष वरिष्ठ नेमि स्वस्ति नो बृहस्पतिर ददातु. ओम यशस्करं बलवंतं प्रभुत्वं नमेव राजाधिपतिर्बभुव संकीर्ण नागाशुभद्राणां सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. बाबा तुमचा मोबाईल द्या ना. फोन कशाला? विधी सुरू असताना फोन आला तर जरा प्रॉब्लेम येईल ना. नाही असू दे. बाबा द्या फोन त्याला. तसंही तुम्ही आता फोन रिसीव नाही करू शकणार, त्यापेक्षा द्या. हो हो, पण संजना दीक्षित यांचे यजमान आले नाही आहेत. हो ठीक आहे, सांगतो मी त्यांना. मॅडम, वेळ उलटून गेली आहे. आत्ता आम्हाला आज तरी तुमचं लग्न कॅन्सल करावं लागेल. तुमचे यजमान काही आले नाही आहेत. यजमान आलेत गुरुजी, लग्न कॅन्सल करू नका. गुरुजी, यजमान आलेत. लावा लग्न पटकन. चल, मुहूर्ताची वेळ टळेल. गुरुजी माफ कर, आमचा विचार बदल. ठीक आहे. आमचा नाही, तुझा विचार बदललाय. का आलास तू इथे? हळू बोल, हळू बोल. मंदिर आहे. आणि का आलोय म्हणजे? लग्न आहे ना आपलं. नवरा मुलगा मीच आहे. गौरीने फोन केला ना तुला? त्याने काय फरक पडतोय? हा, तरी नवरा मुलगा मीच आहे. चल लग्न करू. मूर्खासारखं बोलू नकोस. अगं असं काय करतेस? इतका सगळा खर्च केलायस, इतकी छान नटलीयस, हा, कशाला सगळं वाया घालवतीयस? काही प्रॉब्लेम नाही, चल ना, आलोय तर लग्न करू. मीच नवरा आहे तुझा. सारखं सारखं मीच तुझा नवरा आहे, मीच तुझा नवरा आहे, बोलू नकोस रे. कारण तुझ्या लक्षात राहत नाही ना. कारण पहिला नवरा असताना, हा, तू जिवंत असताना, त्याच्याबरोबर घटस्फोट झालेला नसताना तू मनात दुसऱ्या माणसाचा विचार करतेस नवरा म्हणून, तर तुला आठवण करून द्यायला हवीच ना की मीच तुझा नवरा आहे. त्याची काहीही गरज नाहीये. गरज आहे ना. तर मी आता तक्रार केली ना, तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक होऊ शकते तुला. तसं काही होणार नाही. होणार का नाही होणार? होणार ना. तसं नाही होणार, कारण हे लग्न खरं नाही. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः. अय्या, काय छान दिसतेस तू.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.